महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला व बाल विकास विभागाची योजना असताना लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर लाडकी बहीण योजनेवर चर्चा सुरू. देश चालवताना आर्थिक शिस्त गरजेची. तिजोरीत पैसा नसताना मोठ्या घोषणा करणं याला शिस्त म्हणत नाहीत. लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. महिला योजनेचे पैसे अमेझॉनवर नाही तर बाजारपेठेत खर्च करणार. लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून मुनगंटीवारांचं उत्तर. लाडकी बहीण लाडका भाऊ यापेक्षा लाडकी खुर्ची आणि लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय. 10 वर्षात सुपाऱ्यांचंच राजकारण केलं. अंबादास दानवेंचा विरोधकांवर निशाणा. वित्त विभाग पैसे कमी आहे असं सांगतच असतो, मग सरकारच्या योजना थांबवायच्या का? चंद्रकांत पाटलांचा सवाल. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेला लाडकी बहीण योजनेचा निर्णय हा योग्यच. कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असं नसतं. संजय राऊतांच्या टीकेला नरेश मस्केंचं उत्तर. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाडक्या बहिणींचाही समावेश होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतल्या लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर सुद्धा मोफत मिळणार. राज ठाकरेंचा लोकसभेत भाजपला पाठिंबा तर महिन्याभरातच स्वबळाचा नारा. काही लोक बोलतात एक आणि करतात एक. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. राज ठाकरे आमच्याच विचारांचे, त्यांना मोदींनी केलेला विकास आवडतो. शिंदे फडणवीसांनी बोलणी केल्यानंतर राज ठाकरेंचं मतपरिवर्तन होईल. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. अनिल देशमुखांची गाडी भाजपकडून अडकवण्याचा प्रयत्न. काल रात्री भाजप कार्यकर्त्यांकडून गाडी अडकवण्याचा प्रयत्न झाला. देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिळ्या कढीला ऊत आणू नये. अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर अनेक आरोप केल्यानंतर मुश्रीफांची टीका. अनिल देशमुख फॅशन म्हणून पेनड्राईव्ह दाखवतात. अनिल देशमुखांनी दाखवलेल्या पेनड्राईव्ह मध्ये काहीच नाही. अनिल देशमुखांनी दिलेल्या आव्हानाला आशिष देशमुखांचं प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. वातावरण बिघडवण्याची भूमिका कुणीही घेऊ नये. मंत्री दीपक केसरकर यांची विरोधकांवर टीका. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारनं आरक्षणावर निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात सरकारनं विरोधकांची वाट पाहू नये. मनोज जरांगेंचा विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी. शरद पवार गटाचं लोकसभेतलं यश हे पक्ष टिकल्याचंच लक्षण. राज ठाकरेंनी राष्ट्रवादी पक्ष टिकण्यावरून टीका केल्यानंतर संजय राऊतांचा पलटवार. आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती. शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित. सर्वोच्च न्यायालयाने जर घटनेचा मान राखला तर 24 तासांच्या आत आमदार अपात्र ठरतील. त्यांचं पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार. काही दिवसांपूर्वी 7 साखर कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल. निषेध याचिकांवर 31 ऑगस्टला सुनावणी होणार. परभणीत अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा. बाबाजानी दुर्राणींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. नांदेडमध्ये जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांची भेट. आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तासभर चर्चा. शिंदे यांच्याकडून लोहाकंधार मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी. भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर. शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण. नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघासाठी आज भाजपची आढावा बैठक. भाजपच्या आढावा बैठकीत उमेदवारांची चाचपणी होणार. चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार पूर्व विदर्भाचा आढावा घेणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी. रवींद्र मिरलेकरांकडून विधानसभा निहाय आढावा बैठक. 15 मतदारसंघांचा ठाकरे गटाकडून आढावा. मातोश्री परिसरात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी. पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार. बॅनरवर उल्लेख. पुण्यातील एकतानगरमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पाहणी. मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर नागरिकांनी समस्या मांडल्या. लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळांनी काढता पाय घेतला.
पुणे पालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय नव्हता. पुण्याच्या पूरस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांची कबुली. समन्वयाच्या अभावाची चौकशी केली जाईल. मोहोळांची प्रतिक्रिया. पुण्यात काल पूर आलेल्या परिसरांमध्ये औषध फवारणी. रोगराई टाळण्यासाठी प्रशासनाकडून औषधांची फवारणी. कालच्या पुरानंतर अनेक ठिकाणी चिखल आणि घाणीचं साम्राज्य. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील निंबज नगर परिसरातील पूरस्थिती ही पूर्वपदावर. पूर ओसरला, चिखल मात्र कायम. सिंहगड रस्त्यावर नदीकाठच्या परिसरातील तब्बल 4,175 नागरिकांचं स्थलांतर. घरातील वस्तूंचं नुकसान. जनजीवनही विस्कळीत. पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची विश्रांती. खडकवासला धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती. पुण्यातील मुळामुठा नदीपात्रातील पाणी ओसरलं. भिडेपुरावरील वाहतूक सध्या सुरू. नदीपात्रातील गाळ मोठ्या प्रमाणावर बाहेर आल्यामुळे परिसरात चिखल. लवासा सिटीत कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. दरड कोसळल्यानं दोन बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली. 3 ते 4 जण बेपत्ता. कालपासूनच शोध सुरू. पुण्यात लवासाला जाणारा मुख्य रस्ता 6 फुटांपर्यंत खचला. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस ओसरला, मात्र अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचलं. सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी तुंबलं. अनेक वाहनं पाण्याखाली गेली. खेडमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरण्यास सुरुवात. मात्र अजूनही जगबुडी नदी इशारा पातळीवर. मच्छी मार्केट परिसरातील रोड पाण्याखाली, तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. मुळामुठा नदीपात्रात झुडपांचं साम्राज्य. झाडं झुडपं वाढल्यामुळे पाणी रस्त्यांमध्ये घुसलं. नदी सुधार प्रकल्प सुरू असतानाही नद्यांमध्ये राडारोडा तसाच. पुणे जिल्ह्यात पावसामुळे काल एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू. नारायणपेठ, कात्रज, पुलाची वाडी, तांबणी घाट, कात्रजमध्ये काहींचा बुडून तर काहींचा शॉक लागून मृत्यू. पुणे शहरातील कालच्या पुरानंतर मुठा नदीचं पात्र ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलं. अजूनही मुठा नदीचं पात्र धडकी भरवणारं. पुण्याच्या खेडमधील चाकसमान धरणातून 6,030 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद. जिल्ह्यातील पावसामुळे जिल्ह्यातलं पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत.